दिव्यांग शेतकरी शेतमंजूर यांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा 9 ऑगस्ट क्रांती दिनी संभाजीनगरात प्रहारचा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे बच्चू कडू आक्रमक झालेत. पोलिसांनी धाडस करू नये, आमची पोलिसांना विनंती राहील की आम्ही मोर्चा शांततेत करू, अशा भानगडीत पोलिसांनी पडू नये. आम्ही महाशक्ती म्हणून समोर गेल्याशिवाय राहणार नाही. उद्यापासून आमची खरी रणनीती सुरू होणार आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिल्या आहेत. बिलकुल मला वाटते धाडस करू नये पोलिसांनी, आणि त्यांना विनंती पण राहील आम्ही शांततेने मोर्चा काढू. पण विनाकारण जर आम्हाला अडवलं तर त्याचं मोठं कारण होऊ शकते, त्याच्या भानगडीत पोलिसांनी पळू नये अशी कुठली शक्ती नाही. ते प्रहारच्या मोर्चाला थांबवेल, आम्ही महाशक्ती म्हणून समोर गेल्याशिवाय राहणार नाही. कशा पद्धतीनं समोर जायचं, उद्यापासून आमची खरी रणनीती सुरू होणार मुद्द्यांसाठी. राजकारण हे कबाळ कष्ट करणाऱ्या शेतकरी शेतमजुरासाठी केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी उद्या आम्ही ते सगळं त्या पद्धतीचे निर्णय घेऊ.